शुभ सकाळ मंडळी. आता वाजले आहेत सकाळचे 5 आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या दुसऱ्या सफारीला. आज आपण कुठे जाणार आहोत? आपण जाणार आहोत मदनापूर गेट जवळ, जो इथला दुसरा बफर झोन आहे. इथून साधारण 15 मिनिटावर आहे आणि आपण तिथे आता 4 टायगर्स दिसतात. काल 2 दिसले होते. आपल्याला माहिती आहे की किती प्रयत्न करावा लागतो, किती वेट करावा लागतो. तर आज आपण प्रयत्न करू परत आणि यश मिळवूनच येऊ. आणि ब्रेकफास्ट आपण पॅक घेतलेला आहे. आपण जंगलात ब्रेकफास्ट काय काय खाणार आहोत ते मी तुम्हाला जंगलामध्ये दाखवेन. आम्ही आज ब्रेकफास्ट काय करणार आहोत आणि आज तो हम देख के रहेंगे. गुड मॉर्निंग क्रेजी बुडी फॅमिली. बघा बघा, हा आहे बघा क्रेजी बुडी रंजिता. ये मम्माने स्वतः बनवले हा, है ना? बोल ओबी. बाबांच्या पाठी पण आहे. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. टिंग 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 टिंग. माझं बाळ बघा किती फ्रेश आहे सकाळी उठूनही, है ना बाळा? बाळ चाललं पुढे. गणपती बाप्पा मोरया. एक धक्का दिला ना गाडीला का की गाडीच पलटून टाकली. म्हैस वाटते पण पांढरे पाय आहेत ते. गवा गवा गवा. अरे बापरे, आपण म्हणते गाडीला पाडतो ना शेतामध्ये घुसून ना अखी वाट लावतो. नाही नाही, पण गाडीला पण पाडतो ना. हो, त्याच्यामध्ये खूप ताकद असते. त्याचे पाय बघा मोजे घातल्यासारखे होते. तेच ना, पांढरे पाय चालते बघा. कसं मोज देतोय मागे वळ आणि पाड खाली गाडी बिडी खाली. वाघाचा शोध घेता घेता वाजलेले आहेत 8. आता ब्रेकफास्टची वेळ झाली आहे. आता मी मस्त जंगलामध्ये गाडी थांबवलेली आहे एका बाजूला इथे आणि इथे आता मी ब्रेकफास्ट करतोय. काय काय आहे श्वेता? ब्रेकफास्टमध्ये आहे आलू पराठे, जॅम ब्रेड, चीज ब्रेड, बॉइल्ड एग. आणि सर ह्याच्यात दाखवू शकता माझा आहे. तर आता आपण अंडी फोडण्यापासून सुरुवात आहे. अंडी सोलतोय आणि खायला सुरुवात करूया. अच्छा, आज वाघ बघायला भेटणार आहे की नाही? हा, प्रयत्न सुरू आहेत. पगमग्स बघतोय. होपफुली दिसेलच अशी माझी पण अपेक्षा आहे. कॉल पण सुरू आहेत. कॉल पण सुरू आहे, मिस कॉल पण सुरू आहे, मेसेज पण सुरू आहे, पण तो काय समोर येत नाही. व्हिडिओ कॉल काय दिसत नाही. जंगलात असं उभं राहून ब्रेकफास्ट करायची फारच वेगळी मजा नाही. हल्ली आतमध्ये करायला सांगतात पण पावसामुळे मच्छर वगैरे खूप असतात त्यामुळे अवॉइड करतो. इथे लावून खाल्लं जास्त बेटर असतं. चलो ब्रेकफास्ट झालेला आहे. झालंय, निघालो आता. आहा, बसलो बघा गाडीत. गणपती बाप्पा मोरया. वाघ दादा लवकर दिस, वाट बघतो आम्ही तुझी. वाघ काका. वाघ दादा काका. काका कुठून आला वाघ? मी काका पुन्हा त्याला ना. सेकंड सफारी पण आमची झालेली आहे. आजही आम्ही वाघ शोधला पण वाघ काही भेटला नाही आम्हाला. तो काय बोलतो माहिती का, आम्ही मी तुझ्या समोर येणारच नाही, येणारच नाही. ओ श्वेता मॅडम. हॅलो मॅडम. असा मूड चांगला नाही आमचा म्हणून मास्क घालून बसले. मूड चांगला नाही म्हणून मास्क घालून बसले. का बरं मूड का नाही चांगला? आता एवढं शोधल्यानंतर पण सापडला नाही आपल्याला. सापडेल की एक्सपेक्टेड होत की आता तरी सापडेल आणि एका गाडीला दिसलं म्हणे. हो, 10 मिनिटं तो पण. हो ना, म्हणजे तेच ना की आपण एवढं शोधतोय. आम्ही तर कुठच्या कुठे आतमध्ये गेलेलो
आम्ही मध्ये गेलेलो की मला असं वाटलं की पुढे रस्ता आहे की नाही, गाडी निघते की नाही आपली. आता पुढे काय? आता रिसॉर्टवर जायचं, थोडा आराम करायचा, 1 वाजता जेवायचं आणि कालसारखं पुन्हा 2 वाजता पुन्हा निघायचं. आणि आज आपण जाणार आहोत कोर झोनला संध्याकाळी, म्हणजे मधला पार्ट. हा, म्हणजे जंगल मधला जो ऍक्च्युली मधला पार्ट आहे तिथे. तर आता तिकडे अजून पुरेपूर प्रयत्न करणार आपण, होपफुली आता तरी दिसायलाच हवा. आता तरी देवा मला पावशील का, दावशील का. येस येस येस, हॉटेलला जाऊन भेटते. आता आत्ता कसं एकदम फ्रेश वाटायला लागलंय. जरा एक झोप काढून झाली आमची, डुलकीने झोप काढून झालेली आहे. सकाळी लवकर उठून गेलो ना पहाटे 1 वाजला. आता जेवणार आणि परत जाणार आहेत तिसऱ्या सफारीला. आता श्वेताला विचारूया आता काय 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 नाही ते. मग छान वाटतंय, मस्त के पक्ष्यांचं इकडे किलबिलाट आहे, बाकी कसलाच आवाज नाही. माझ्या तर फोनला पण नेटवर्क नाही आहे. आणि ना तिकडे सफारीमध्ये ना आतमध्ये फोन अलाउड पण नाही आहे. आज जेवणामध्ये आहे सॅलेड आणि काय काय हे दाखवते अगदी तुम्हाला. या चपाती आहे, पापड आहे, मटर पनीरची भाजी आहे, मटर पनार करून टाकलेलं, स्लिप ऑफ टंग, मटर पनीरची भाजी आहे, आलू भेंडी, मसूरची माझी फेवरेट आहे भाजी, राईस आहे, सुजी फिरनी कलर दिख रहा है ना, चिकन हंडी. चल आधी वाढते मी जेवीला. आधी माझे आज बरेच स्लिप ऑफ टंग होत आहेत का मला माहिती नाही, बरेच शब्द असे स्लिप होत आहेत. आता वाढते मी आधी माझ्या लेकीला, मग माझ्या सासूला आणि मग मला पण येते. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी निघायला आहोत आमच्या सफारीला, तिसऱ्या सफारीला. येस, तिसऱ्या सफारीला आपण चाललो आहोत. आता कोलारा कोर मध्ये, म्हणजे जे मेन कोर गेट आहे ताडोबाचं, आणि तिथे माया मॅडम असतात, म्हणजे टायग्रेस माया ज्या आहेत. येस, तर आपण पुरेपूर परत प्रयत्न करूया, कारण कोर मध्ये चान्सेस जास्त असतात. 10 ते 12 टायगर्सची टेरिटरी आहे कोर मध्ये. सो वी विल ट्राय फॉर बेस्ट. सकाळी एक मेल आणि एक फिमेल साईड झालेले आहेत. आता बघूया, कोलारा कोरला जातोय तर गणपती बाप्पा मोरया. श्वेताचा पुरेपूर प्रयत्न चालू की आम्हाला वाघ दिसावा. धन्यवाद मॅडम, तुम्ही भरपूर प्रयत्न करताय. असं म्हणजे वाटत नाही एखाद्या टूरवाल्यां सोबत आले, असं वाटतं की माझ्या मित्रमैत्रिणी सोबत आलेली आहे. खूप मोठी कमेंट आहे माझ्यासाठी. आणि आम्ही घरच्यांसारखेच असतो, आम्ही कोणत्याही कस्टमरला किंवा कोणालाच आपल्या पेक्षा वेगळं वागवत नाही. सगळे आपल्या घरच्यासारखेच असतात आणि आपण मिळून मिसळून राहिलो की जरा मजा येते, गंमत जम्मत, ओवीची मस्ती, आपली सगळ्यांची मस्ती, तर जरा बरं वाटतं सगळ्यांसोबत. ओवीने तर तुम्हाला सगळ्यांना नाचवलं पण ना. हो, फर्स्ट टाइम डान्स केलाय मी व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी पॉप्युलर होणार आहे ओवीमुळे असं मला वाटायला लागले आता. येस, ओके, उद्या पक्का अजून छान बनवूया आपण नक्की. येस, डन. स्विमिंग पूल मध्ये तिचं बोलणं झालेलं आहे, फायनल झालेलं आहे सगळं. आणि हे बघा, मला टी शर्ट पण दिलेलं आहे जंगल डेनकडनं श्वेताने, छान आहे ना. आणि तुम्हाला माहिती का गाडी कोण चालवत आहे? तर गाडी राहुल चालवत आहे. राहुल ड्रायव्हर नाही आहे, पण राहुलची ड्रायव्हिंग खूप छान आहे. आणि खड्ड्या बिड्ड्यामधून हो आमचा सध्याचा नाही, पण खूप छान गाडी चालवली हा. आणि अशी मजा येते अशा उघड्या गाडीमध्ये बसायला, जी है ना. सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की अरे यार पाऊस पडेल, मग भिजायला होईल, मग असं मग तसं, आणि खूप ऊन लागेल. पण आम्हाला ऊनही नाही लागला आणि पाऊस पण नाही लागला. आई आमच्या पुढे बसल्या. तिकडे सुरुवातीलाच आहे वाघोबाचं मंदिर, हे बघा. बोला गणपती बाप्पा मोरया. सॉरी, ए आवाज कमी करायचा, जोरात नाही बोलायचं, सॉरी. चला माझं नाव पूर्ण आहे अरुणा सिमित चौधरी, मी रहिवाशी आहे कोल्हारची, आजची तुमची गाईड आहे. मला जे काही माहिती आहे मी ते सर्व सांगणार तुम्हाला. दिसत नाही तो बोला, कुठे दिसत नाही. थांबा, येईल ना तो बघा झाडाच्या मागे. काय पोचली तू?
आला बघ बापरे बोलायचं नाही बोलला ना त्या लोकांना आवाज आला ना की पळून जातात ते बापरे बघा केवढा मोठा आहे तो पाण्यावर आलाय तो पाणी प्यायला फोटो काढण्यासाठी बघा ना कसे झाले ते नाही एखादे दरकाल जीव काढत पळतील त्याला शपथ बापरे काय भारी पोचतो नाहीतर भारी मजा आली बसला बसला पाण्यात बस बस धंदावा करतो तो हा गरम होत असेल ना त्याला त्याच्यामुळे गरम होत असेल तेच सगळी बघत असतो बघ जिकडे तिकडे हा मग बरोबर लक्ष होतं तू फोटो काढतात बघा ना सगळे कसे हॅपी वुमन ग्रीटिंग्स खट खट सगळ्यांच्या क्रिस्प कशा चालू आहेत बघा फोटो काढायचा लक्ष गेलं ना ह्याचं काही धावून जाईल धावत आपल्याला सगळ्या गाड्या सोडून पळावं लागेल जीव घेऊन एखाद्याला धरणार तर काय पोच देतो पाणी मस्त मजा वाटते ना पाणी येणं हा बघतो हा आवाज घेतो तो हा आवाज येतो तो पुढे चालला अजून बाहेर येईल मला वाटतं शेवटी बघा कसं उडवत आहे हो ना फार मोठं आहे ना एकदम फिरला मागे बघ येऊ दे नको पुढे आपल्या गाडीवर डायरेक्ट उडी मारायला आणि आणि आई आणि उडी मारली तर गाडी घेऊन सुसाट पळायला गेल बसला आता नाही उठणार बघ सगळे फोटोग्राफरला बरी पोच देते तो जरा इथून काढा तिथून काढा हिरो आहे ना फायनली दिसला बाबा वाट पाहत होतो काय खरंच 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 तोंड पण लाल लाल झालंय माती एवढी धूळ उडालेली आहे चेहऱ्यावर अरे बापरे मगर बघ मगर बघ रंजिता मगर मगर अरे बापरे बघ ना सापासारखी कशी बापरे पालीसारखी दिसते पालीसारखी आई तू जात असत ना आपण पुढे नाही जायचं तू त्याचा एरिया आहे ना आपण पाहुणे आहेत त्याच्या जंगलात हो तेव्हा गाडीत बसून लांब राहतात गाडीवाले ना रस्ता सोडत नाही बघा कसा चाललाय पोच देतो श्वेता फोटो काढ आणि हे मला दे हा बघा चालला हा मध्ये चालला वाटतं चला डिनरची वेळ झाली आहे जेवणात काय काय ते मी तुम्हाला दाखवते या सॅलेड पापड छोले मसाला आणि शेव टमाटर डाळ मसाला राईस गुलाबजामुन आणि आज आहे सावजी चिकन फायनली तिसरी सफारी आमची सक्सेसफुल ठरली आणि आम्हाला वाघ दिसलेला आहे जे पाहण्यासाठी आम्ही आज ताडोबाला आलेलो होतो आता भूक लागलेली आहे फ्रेश झालो आलेला होता तर जेवून घेतो आधी आणि त्याच्यानंतर इकडचं पॅकेज काय आहे सगळ्या डिटेल्स आहे ते आपण उद्या सांगूया चालेल येस आणि आज स्पेशल नागपुरी सावजी चिकन आहे जेवायला तर सगळ्यांनी जेवायला या या जेवायला आम्ही जेवून घेतो ब्रेकफास्टला भेटतो सकाळच्या लाईव्ह काउंटर लाईव्ह काउंटरवर भेटतो चल मग उद्या सकाळी ब्रेकफास्टला भेटतो चला गुड नाईट शुभ सकाळ मंडळी गुड मॉर्निंग आणि हे बघा बाळ माझं लपतंय माझ्या मागे इथे एक लाईव्ह काउंटर लावलेला आहे हे आहे शुक्लाजी इकडचे मॅनेजर लेकिन आप मॅनेजर हो तो आप खाना भी बना रहे हो मल्टीपर्पज आदमी मल्टीपर्पज हो तो आज क्या है ब्रेकफास्ट में ब्रेकफास्ट में अपना पूरी भाजी है पोहा है टोस्ट बटर जैम ऑमलेट संडे स्पेशल बोल सकते हैं लेकिन नॉर्मली क्या होता है जब गेस्ट यहाँ रहते हैं ना सफारी नहीं जाते हैं तो ऐसे ही रहता है जब सफारी जाते हैं तब तो पैक जाता है ब्रेकफास्ट वो ऑमलेट का वेट कर रही है ऑमलेट का वेट कर रही हाँ सही बस आपका ही नंबर है उसी का नंबर है अभी उसी का नंबर है चलो अच्छा बनाइए बटर जाम आणि फ्रूट आहेत कांदे पोहे आणि ही आहे ते भाजी बटाट्याची आम्ही ज्या रिसॉर्टला आहेत ते हे रिसॉर्ट मस्त पक्ष्यांचा किलबिला टाकू येतोय काय करते तू काय करतो
पाण्यावर बसलाय. हा चलू. हा कोण आहे सोबत? बाग बघायला चालली तू? अरे अरे जंगल डेनचे टीम मेंबर इथे पूल मध्ये आहेत. मी काय पूल मध्ये नाही उतरणार आहे. टू वन आले का? आले बाहेर आले. शाबाश. नमस्कार मंडळी, लंच टाइम झालेला आहे. शेवटचा लंच आहे आज आमचा इकडच्या रिसॉर्टचा. या लंचला आज काय आहे ते पाहूया. आणि आज नवीन बाळ आलंय बरं का रिसॉर्टमध्ये. बघा गोंडस असं हे बाळ आहे आणि हसरे आहे नाविन्या. मनी मनी मम्मा हाक मारत होती ना नाविन्याला. आजचा आपला शेवटचा दिवस आहे इकडचा आणि ट्रिप खूप छान झाली, मजा आली आम्हाला आमच्या सगळ्यांनाच. असं अजिबात वाटलं नाही की कोणाला बाहेरून घेऊन आलोय किंवा मॅडम खूप अशा युट्यूबवर फेमस आहेत तर त्यांना काही ॲटिट्यूड वगैरे. अजिबात असं काही वाटलेलं नाही, आमच्यातल्याच होत्या आणि आम्ही खूप मजा केली. आता म्हणजे लास्टची ती पूल जवळची तर मजा एकदम समधमाल. आजचा आमचा शेवटचा दिवस म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी जायला आणि आमची इथे टूर संपलेली आहे. जंगल डेनचे खूप खूप धन्यवाद. काल जसं की मी तुम्हाला विचारलं की आपल्या पॅकेजबद्दल वगैरे थोडीशी माहिती द्या आपले जे व्यूअर्स आहेत त्यांना. बेसिकली 7 वर्ष झाली आपली कंपनी चालू आहे जंगल डेन वाईल्ड लाईफ टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने. आपण बरेच कॉलेजेसच्या ट्रिप्स केलेल्या आहेत, बरेच ट्रिप्स केल्या आहेत. मेन आपण टुरिझम जी वाईल्ड लाईफ टुरिझम करतो ते ताडोबा, पेंच, रणथंबोर, कान्हा, बांधवगड ही जास्त ठिकाणं करून आपली चालतात. म्हणजे लोकांचे जे डिमांड्स असतात सेंट्रल इंडियामध्ये जास्त आहे. आपण बाकीचे सगळे नॅशनल पार्क्समध्ये काम करतो ऑल ओव्हर इंडिया, पण मेजर चंक ह्याचा आहे ताडोबा, पेंच, रणथंबोर, बांधवगड, कान्हा. म्हणजे लोकांना जे पॅकेजेस लागतात ते साधारण 2 नाईट 3 डेजचे असतात आपले, विथ ऑल मील्स, 3 जंगल सफारीज आणि पिकअप ड्रॉप फ्रॉम निअरेस्ट स्टेशन. म्हणजे जर ताडोबा पेंच असेल तर नागपूर आणि बांधवगड कान्हा असेल तर जबलपूर असतं, किंवा डिपेंड करतं लोकं फ्लाईटने येतात काही वेळेला. आणि मुंबईपासून डिस्टन्स ताडोबा आणि आपल्या पेंचचं जरा कमी आहे. रणथंबोरचं पण जास्त लांब नाही आहे त्यामुळे लोकांना ते कन्व्हिनियंट असतं. साधारण पॅकेजेसचे चार्जेस म्हणालात तर माणशी एक साधारण 14,500 to 15,000 वगैरे असतं. तुम्ही रिसॉर्ट वगैरे बघताय लोकं विचारतात की अरे एवढं महाग पॅकेज काय आहे, पण ते फक्त आमच्या खिशात जात नाहीत. जंगल सफारीज खूप महाग असतात, प्लस आपण रिसॉर्टची कॅटेगरी 4-स्टार प्रॉपर्टी प्लस देतो. कारण पैसे भरल्यानंतर जर फूड चांगलं नसेल किंवा कशाची कंप्लेंट आली तर इट इज डिसअपॉइंटिंग. सो त्याप्रमाणे आपण सगळीच काळजी घेतो प्रॉपरली आणि पॅकेजेस स्टँडर्ड तसेच असतात. त्याच्यानंतर फॅमिलीला हवं असतं की आम्हाला 2 रात्र एक्स्ट्रा राहायचं आहे किंवा अजून कुठे फिरायचं आहे तेही आपण अरेंज करून देतो. आता आता जी नेक्स्ट ट्रिप आहे ती कधी आहे? ती आता जुलैमध्ये आपली मान्सून स्पेशल ठेवली आहे. कारण बफर झोन्स चालू असतात जंगल्सचे, कोर बंद झाले होतील आता 1 तारखेपासून, तर बफर स्पेशल. कारण पावसात पण ॲनिमल्स खूप सुंदर दिसतात. जंगल तुम्ही बघितलं हिरवंगार असतं तर तेही बघण्यात एक वेगळी मजा असते. तुम्ही बघितलं पाणी न जिप्सी जाते आहे, प्रॉपर एक ॲडव्हेंचर असतं तर लोक येतात. आणि आपले आता वाईल्डलाईफचे सोडून व्यतिरिक्त राफ्टिंग, रिव्हर राफ्टिंग वगैरेचे पण ट्रिप्स असतात ज्या कोलाडला वगैरे आपण अरेंज करतो. म्हणजे मुंबईपासून 1-3 तासावर लोक ड्राईव्ह करत येतात किंवा आपण बस अरेंज करतो आणि ती ग्रुप टूर असते. ती पर्सनलाईज सुद्धा लोक मागतात आम्हाला की आम्ही चौघच मित्र चाललोय आम्हाला करून द्या, तर तेही करतो. कारण पावसाळ्यात जंगल कमी चालू असल्यामुळे आम्ही ते साधारण करतो चालू. येस. बुकिंग कशी करायची आहे? बुकिंग मॅक्सिमम 3 महिन्याआधी सुरू होते, पण आम्ही ॲटलीस्ट मिनिमम 1 महिन्याआधी करण्यासाठी प्रयत्न करतो. कारण सफारी ऑनलाईन बुक करावे लागतात. बुकिंग करण्यासाठी आपल्याकडे ॲक्च्युली आपली वेबसाईट आहे, त्याच्यावरती जर तुम्ही गेलात तर तिकडे बुक नावच्या ऑप्शनमध्ये फिल फॉर्म आहे, तो जर तुम्ही पाठवला तर तिथेही आम्हाला रिक्वेस्ट येते. आणि त्याच्यावरती आमचे नंबर्स आहेत, डिरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत जिकडे डिरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. फोन करून पण आपली सगळी बुकिंग प्रोसेस होते, मेलवरती पण आहे आणि आपले सोशल मीडियात तर आहेच, इंस्टाग्राम, फेसबुक आणि बाकी सगळे आहेच, त्याच्यावरती पण आपले सगळे लिंक्स आहेत. इकडची संपूर्ण डिटेल्स बुकिंग कशी करायची आहे त्याचे जे डिटेल्स आहेत ती तुम्हाला मी स्क्रीनवरती देत आहे. आणि जंगल डेनमध्ये बुकिंग करा आणि सफारीची मजा घ्या. आम्ही तर खूपच मजा घेतली, मी फुल फॅमिलीने घेतली. आमची आई अशा मस्त हसत आहेत अशा. आई तुम्हाला कसं वाटलं सांगा? खूप छान वाटलं मला. छान वाटलं. श्वेताबद्दल काय म्हणते? श्वेता मुलीसारखीच आहे. 2 दिवसात तिने अगदी खूपच मन माझं जिंकून घेतलं. खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. आमच्याकडनं मॅम तुम्हाला जंगल डेन कडून येस छोटीशी गिफ्ट आहे असं काही. अरे वा खूप छान आहे. हां
हा एक आहे. अच्छा वाईल्ड लाईफ. अच्छा लव्ह ऑफ लाईफ. येस वाईल्ड लाईफ म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी वाईल्ड लाईफ हे लव्ह ऑफ लाईफच आहे. क्या बात आहे. येस आणि हे आपल्या वेबसाईटवर वगैरे पण अवेलेबल आहेत लोकांना घ्यायला, कारण लोकांना हल्ली आवडतं की असं काहीतरी वेगळं घ्यायचं. तर आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, लगेच आम्ही इन्स्टावर आज लॉन्च करणार आहोत तुमच्या. येस तुमच्या हस्तेच आम्ही ॲक्च्युली लॉन्च करणार आहोत हे. सो तुमच्यासाठी हे दोन्ही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इंस्टाग्रामचं हे सांगा ना, JungleDen9 फॉलो करायला विसरू नका. तर खूप मजा आली तुमच्यासोबत. तर मंडळी JungleDen मध्ये बुकिंग करायला विसरू नका आणि सफारीची मजा घ्या फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत, सगळ्यांच्या सोबत. फुल मजा, धमाल.